सभी को जय भीम। इस मौके पे जब इंटरनेशनल वुमेन्स डे है और इसके अनुसार हमने सोचा कि दलित हिस्ट्री को उजागर किया जाए, उसकी उसकी बात की जाए और उस पर थोड़ा चर्चा विमर्श हुआ किया जाए। तो इसी के लिए हम यहाँ पे हैं आज। आज हमारे साथ कांताबाई अहिरे हैं हमारे साथ, और काफी लोगों को पता होगा कि जो राजस्थान का हाई कोर्ट है वहाँ पे एक मनु का स्टैचू है उसके प्रीमाइसेस में, सब बहुत बड़ा स्टैचू एग्जैक्टली हाई कोर्ट के सामने खड़ा है, और उस हाई कोर्ट के सामने प्रीमाइसेस में खड़े स्टैचू पे महाराष्ट्र की दो महिलाएं, दलित महिलाएं जाती हैं और उस स्टैचू पे काली खोद के आती है। तो उसमें से एक हमारे साथ कांताबाई अहिरे हमारे साथ यहाँ पे जुड़ी हुई है। हम उनसे कुछ चर्चा विमर्श करेंगे। काफी सारी बातें मराठी में होंगी, तो गुजारिश है सबसे जो सुन रहे हैं कि थोड़ा सा एडजस्ट करें, मराठी में सुनिए समझिए। तो ठीक है, हम अभी कांताबाई से बात शुरू करते हैं। ओके कांताबाई, जय भीम। जय भीम। जय भीम ताई, मी प्रशांत बोलतोय, माझं नाव प्रशांत भवरे आहे। मी लॉ स्टुडंट आहे, तिसऱ्या वर्ष तृतीय वर्षाचा लॉ स्टुडंट आहे। यवतमाळ मध्ये राहतो मी, आणि तुमच्याशी बोलत आहे मी। मला आवडेल तुम्ही थोडं तुमच्याबद्दल दोन शब्द सांगितले, तुम्ही कुठे राहता, काय करता, तुमचं घर, तुमचं काय काम असते, तुमचं घरी कोण कोण आहे, है ना, तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। माझं नाव कांता रमेश अहिरे, मी औरंगाबाद मध्ये राहते। मी बर, मी घर काम करते, कामाला जाते, मी भांडे काम करते। मी बर बर, दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे, आणि दोन मुली। बर बर बर, अच्छा। मला हे विचारायचं होतं की तुम्ही राजस्थानच्या हायकोर्टला जिथे मनूची मूर्ती आहे बरोबर, तिथे तुम्ही आणि तुमच्या सोबत शीलाताई तुम्ही दोघी गेल्या आणि त्या मूर्तीला त्याच्या तोंडाला काळीमा फासते तुम्ही बरोबर। तर मला पहिला प्रश्न तर हा विचारायला आवडेल की तुम्हाला हे म्हणजे कुठून माहित झालं की मनू बद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली, आणि मनू कसल्या विचाराचा प्रेरक होता, कशा विचाराला तो समर्थक होता, याबद्दल तुम्हाला कसं काय कळलं? आम्हाला मला असं कळालं का, दिल्लीमध्ये आपलं संविधान जाळलं होतं आणि एका महिलेच्या घरी मी म्हणजे ब्राह्मण महिलेच्या घरी मी भांडे घासत होते, तर त्याने मला सांगितलं का टीव्ही मध्ये खूप चालू आहे म्हणे संविधान जाळलं, तर त्यांना मी प्रश्न केला, तुम्ही बी तर संविधानावरच जगता ना, माझं एकटीच संविधान नाही ना, सगळं समाजाचं पूर्ण भारताचं संविधान आहे, असं मी त्यांना प्रश्न केला। आणि राग मी त्यांचे भांडे सोडून दिले आणि घरी निघून आल्याच्या नंतर मी एवढे साळ्यांना फोन केला, त्यांना विचारलं की हे खरंच झालंय का असं प्रकरण, मला असं कामावरती माहित पडलं, तर तो म्हणे मी म्हणे मग त्यांना टीव्ही केली चालू, तर खरंच चालू होत, कारण आपण सांगतो म्हणे कुठून तरी शोध घेतो म्हणे आणि तुम्हाला सांगतो म्हणे। तर मग त्यांना परत मी त्याला 8 दिवसानंतर त्याला फोन केला, तर तो म्हणे आहे म्हणे, म्हटलं कुठे आहे, तर तो म्हणे राजस्थान जयपूर मध्ये हायकोर्टामध्ये आहे। तर म्हटलं मला घेऊन चालशील, तर तो म्हणे मी येणार नाही म्हणे, पण मी तुम्हाला सांगतो म्हणे कसं आहे, तर नाही म्हटलं चाल सोबत, तर मी नाही म्हणे मी येणार नाही, तर पण मग नंतर मी परत अजून 8 दिवस थांबले आणि मग शिलाताई अंबडला गेले होते मुलीकडं, मग त्यांना मी बोलून घेतलं, तर मग ती म्हणे काय जायचंय आपल्याला तिकडे, तर म्हटलं आपला एक प्रोग्राम आहे तिथं, तिथं जायचंय म्हटलं आपल्याला, मी तिला काय तिथं जाणार आहे असं करायचंय, हा असं सांगितलं नव्हतं मी तिला असं करणार आहे म्हणून, माझ्या मनात होतं मला खूप असं एकदम जमीन पाया खाली गेलेली होती, गेलं तर आपलं काहीच नाही राहणार ना, अस्तिका काहीच राहणार नाही ना, असं त्या विचारांना मी राहिले बरंच, म्हणजे एक महिना मी तसंच काढला,
काढला ते आयच्या नंतर मग यांना मला केलं हायकोर्टामध्ये तिथं मनुचा पुतळा होता आणि मग तिथून गाडीचं वगैरे असं हे केलं थोडे याजा बिजाना पैसे बिशे घेतले याजाना काढले मी बँकेतनं एक गट उचलला आणि त्या गटाचे 20,000 रुपये भरले आम्ही दोघी जणी इथं ट्रेन न गेलो तर आम्हाला 3 दिवस लागले ट्रेन न जायला मग आम्ही तिथं उतरलो हा जयपूर मध्ये आम्ही उतरलो पण मग काही भाषा जरा चेंज झाल्या मग का थोडं समजावून हा आम्हाला काही कळलंच नाही सर तर मग एक मला होता तिथं उभा त्याला विचारलं म्हटलं हायकोर्ट कुठे आहे किती पैसे घेशील असं त्याच्या भाईच्यात विचारलं मी तर म्हणे 100 रुपये लागते म्हणे जायला तिथं म्हणलं हो चल सर म्हटलं मग आम्ही तिथं हायकोर्ट मध्ये गेट वर पोहोचलो पण आम्हाला पोलीस वाल्यांना पहिलंच पकडलं आणि पकडल्याच्या विचारलं आम्हाला तुम्हाला कुठं जायचंय म्हणजे म्हणलं आम्हाला तारीख करायची म्हटलं कोर्टाची पीसी करायची म्हटलं आज त्यांना मी विचार मग तरी आम्हाला बसूनच ठेवलं पण मग काही मार्गच लागत नाही जायचा मग परत आम्ही म्हटलं जेवण कुठं भेटतंय म्हटलं असं सांगितलं म्हणे बाहेर भेटतंय म्हणे जेवण मग आम्ही बाहेर कस तरी तिथून निघलो कस तरी निघलो आम्ही मग आम्ही पुन्हा मागच्या गेटनं गेलो मग आम्ही मागच्या गेटनं गेल्यानंतर तिथं मला मनू दिसला तर माझं डोकं एवढं सरकलं मला असं वाटत होतं त्याला उचलून काढावा खाली पाडावा मग नाही का मला संताप झाला तिथं खूप ताण आला माझ्यावर खूप ताण आला मग आम्ही आणि तुम्ही हातात काय घेऊन गेले होते हातात काय स्प्रे होता तो काळा स्प्रे होता हो काळे स्प्रे होते 400-400 रुपयाचे एक एक होता अरे बाप बर तुम्ही सगळ्या तयारीने गेले होते हो सगळी तयारी नाही केली बरं मला हे विचारायचं होत की याबद्दल तुम्हाला असं म्हणजे भीती नाही वाटली का की कारण हे बघा ते काही पार्क नव्हतं काही चौकातला हे नव्हतं पुतळा नव्हता बरोबर तो एका राजस्थानच्या हायकोर्ट म्हणजे किती म्हणजे शासनाची समजा ते एक हे आहे शासनाची प्रॉपर्टी शासनाचं एवढं मोठं जिथं न्याय निवाडा होतोय ना न्यायाचं मंदिर म्हणतात बा त्याला है ना हाय राजस्थान हायकोर्ट तिथे ते कंपाऊंड मध्ये बरोबर आणि त्याला जाताना तुम्हाला जेव्हा तुम्ही एवढं सगळं म्हणजे ठरवून गेलं की आम्ही हे करणार तर तुम्हाला थोडं भीतीने वाटले का की काय होईल आम्हाला पकडला जाईल का जेलमध्ये टाकलं जाईल का तर ते सांगा तुम्हाला कसं काय तेवढं धीर कसं आलं धाडस कसं आलं तेवढं आम्हाला काहीच भीती नाही वाटले आम्हाला असं वाट म्हणलं इथं मेलं तरी चालू पण याला काळ करायचं बर आणि आणि त्याच्यानंतर मग काय झालं पोलिसांनी पकडलं का तुम्हाला जेलमध्ये नेलं का हो बर त्याची केस सुटली का त्याची केस चालू आहे अजून चालू आहे तुम्हाला जावं लागतं का तारखेवर वगैरे हजेरीला या तारखेला माझं आता बोलवलेलं नाही वकिलांना बाबूलाल वकील म्हणून एक तिथं आपले आरोपे बाबूलाल वकील बर आणि आता हे झालं हे तुम्ही केलं बरोबर का त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आल्या घरी आल्या बरोबर आणि तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही पण तुम्ही हे जो केलं आणि त्याचा जो फोटो आहे तो सोशल मीडियावर इतका व्हायरल आहे तो सोशल मीडियावर इतका जास्त म्हणजे असं कोणी नसेल ज्यानं हा तुम्हा दोघींचा फोटो तो बघितला नसेल या दोघी बायका हातात स्प्रे घेऊन त्या मनूच्या पुतळ्याला काळीमा फासत आहे हा फोटो सर्वत्र आहे सगळ्यांनी बघितला आणि माझी स्वतःची गोष्ट सांगतो जेव्हा जेव्हा मी तो फोटो बघतो तेव्हा माझं मन इतकं गर्वाने फुलून जातं इतकं चांगलं वाटतं मला ते की तुमच्यासारख्या धाडसी व्यक्तींनी या दोघींनी एवढं धाडस दाखवलं की त्या मनूच्या पुतळ्याला काळीमा फासली मला इथे साधा प्रश्न विचारायचा तुम्ही तिथून आल्या घरी तर तुम्हाला त्याबद्दल कसं रिॲक्शन भेटलं म्हणजे घरच्यांनी कसं तुम्हाला त्याबद्दल बोलले समाजात तुम्हाला त्याच्याबद्दल काय कोणी सांगितलं का तुम्ही चांगलं केलं वाईट केलं काय त्याच्याबद्दल तुम्हाला घरी प्रतिसाद किंवा समाजात राजस्थान हायकोर्टात गेल्या मनूच्या पुतळ्याला काळीमा फासली आणि जेव्हा तुम्ही वापस आल्या घरी आलं तुमचे आपल्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात तर मग तुम्हाला कसं वाटलं आजूबाजूंच्या घरच्यांचा त्याच्याबद्दल प्रतिसाद कसा होता तुम्हाला घरच्यांनी काय म्हटलं
शेजारच्यांनी आजूबाजूच्यांनी त्याचा कसं तुमच्यावर म्हणजे कसा प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला या कृत्याचा या कामाचा? पहिली गोष्ट तर मी सांगून घरी इथून जेव्हा गेले होते तेव्हा तर घरी सांगितलंच नव्हतं, सांगितलं असतं तर मला जाऊ दे. पण मग आल्याच्या नंतर मला काही ना म्हणे कशाला गेलती म्हणे काय काम होत म्हटलं असं होतं. मग मी त्यांना ते मोबाईल त्यांना माहितच नव्हतं हे असं झालंय म्हणून मला मोबाईलवर बघा बरं काय आलंय तर मग जेव्हा काही ना बघितलं ना छान काम केलं म्हणे आम्हाला असं माझे ते पण म्हटले की छान काम केलं आमच्या घरचे पण म्हटले छान काम केलं आणि एकदम मस्त काम करून आले आजूबाजूचे पण म्हणे. पण थोडं घरमालकाचा त्रास झाला मला कारण घरमालक म्हणे आमची रूम खालची करून द्या म्हणे ताई तुम्ही राहू नका म्हणे असं काम. तर मग तुम्हाला रूम खाली करायला लागली? रूम खाली करावं लागली? हो खाली करावं लागली. अरे बाप म्हणजे तुम्हाला याच्यामुळं एक कोटी काय होत असं त्यामुळे खूप ठिकाणी घर घर सोडायला लागलं तुम्हाला ना घर सोडायला लागलं घर बघायला खूप ठिकाणी मला असंच होतंय. जसं जसं त्यांना माहित पडलं मला रूम खाली करावंच लागते. आता मी एकदम पत्राच्या सेड मध्ये राहते भाड्यानं राहते 3,000 रुपये मला भाडे कसं तरी मी चालवते माझा परिवार. हो बर हो 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 ना किती अडचण येत असतील बरोबर. एकच मिनिट त्याच्यानंतर हे जे तुम्ही तुम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की मनुवादी विचारांमुळे समजा दिल्लीत भारताचं संविधान जाळलं गेलं बरोबर तुम्ही म्हटलं तर या मनुवादी विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं या मनुवादी विचारांना आपल्याला तोंड द्यावं लागेल? तुम्ही कोणाला आदर्श मानता? कोणाला तुमच्या मागे मी बघू शकतोय की बुद्धाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे साईडला भीमाईचा फोटो आहे बरोबर तर मला आवडेल तुमच्याकडून विचारायला की तुम्ही कुणाच्या विचारांना आदर्श मानता आणि तुम्हाला ही प्रेरणा जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही प्रेरणा मानता बरोबर बरोबर आणि आणि या मनुवादी विचारांना लढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला असं वाटतं कसं समता इथे स्थापित करावं लागेल? मनुवादी चांगले विचाराचे नव्हते महिला विरोधी होते बरोबर महिला विरोधी होते हो आणि त्याच्यासाठी समतावादी विचारांना बरोबर समाजात आणि तुमच्या म्हणण्यानुसार समतावादी समाज बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आदर्श मानता त्यांच्या त्यांचे विचार तुम्हाला समतावादी वाटतात? तुम्हाला मी सांगू शकतो सांगू इच्छितो माझ्या स्वतःबद्दल की मी फार लहान असताना माझे वडील गेले आणि आईवर सगळी भिस्त आली 3 मुलांची एक मोठी बहीण आणि आम्ही दोघे भाऊ तर आमच्या तिघांचं तिला जर वाटलं असतं तर ती समजा आम्ही थोडं मोठे झालं तर ती तिच्या जे ती काम करायची ना शेतकाम करायची घरकाम करायची आहे ना तिनं फार शेती केली आहे शेतकाम मजुरी केली आहे तर ती वाटलं असतं तिला ती आम्हाला कामी लावू शकली असते पण तिनं केलं नाही तिनं आम्हा तिघा भावंडांना शाळेत पाठवलं. तर मला आवडेल तुम्ही म्हणाले की तुम्हाला दोन तीन मुलं आहेत तुम्हाला तर तुम्ही शिक्षणाबद्दल तुम्ही कारण मी माझ्या आईला बघितलंय मी त्यांना त्यांनी आम्हाला घडवलं शिक्षण दिलं तर तुमच्यासाठी शिक्षणाचं महत्व काय मला आवडेल तुमच्याकडून विचारायचं. मी म्हणजे मुलांना मी शिकवलेलं आहे आता माझा जेवढा प्रयत्न होता मी त्यांना शिकवलंय आणि मोठे व्हा चांगले व्हा जसे बाबासाहेब गेले तसं तुम्ही पण हळूहळू त्यांच्या पाठीमाग राहा असं मी मुलांना सांगत चालते आतापर्यंत. बाबासाहेबांना सांगितलं ना सांगा बोला 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 बाबासाहेबांना आपल्याला सांगितलेलं तर ना शिका संघटत व्हा संघर्ष करा बरोबर बरोबर बाबासाहेबांचेच बोल आहे बाबासाहेबांनी सांगितलं आपण. तो मला अजून विचारायला वाटेल की तुम्हाला असं वाटतं का की आता जसं
भीमाईचा फोटो तुमच्या साईडला आहे आणि बघा एवढं एवढं धाडस केलं की मनूच्या फोटोला मनूच्या पुतळ्याला तुम्ही काळीमा फासली. तर एवढं सारं धाडस दोन बायका करतात बघा. म्हणजे दोन बायकामध्ये किती धाडस असावं. तुम्हाला काय वाटतं की समाज कसा बदलू शकतो महिला किंवा बाया है ना याबद्दल तुम्ही बोलू शकाल काही? स्वतःच्या हिमतीवर जगू शकते करू शकते. बर आणि मला असं वाटतं बघा तुमच्याकडे बघून कोणालाही वाटेल की बघा तुम्ही काम करता घरी आणि एवढे तुम्ही या सामाजिक विचारांशी जोडलेले आहात. तुम्हाला मनुवादी विचार असमतावादी विचार तुम्ही ओळखता, बाबासाहेबांचे विचार तुम्ही अंगीकारता. बर आता मला अजून आवडेल की ऐकायला की समाजात तुम्ही कसे बाबासाहेबांचे विचार तुम्हाला कसे माहिती, तुम्ही विहारात वगैरे जाता का की कसं तुम्ही एकमेकांशी चर्चा कशी करता? मी दर रविवारी जात असते पण मी आज सकाळी लवकर जाऊन आले. आज लवकर जाऊन आले आज तुम्ही विहारात आणि मग तिथे चर्चा कशी होती? तुम्ही समाजाबद्दल विचार करतात का? बाबासाहेबांची काय काय तुमच्या गोष्टी काय असतात सांगा ना जरा आम्हाला. आपले आपले बंधी जे असतात हो मग ते सगळे आम्हाला व्यवस्थित सांगतात. त्यांना वंदन करतो आम्ही आणि त्यांचे जे असते बंधीजी जे सांगतात त्याप्रमाणे आम्ही वागतो. हो आणि ते काय बाबासाहेबांच्या गोष्टी सांगतात, बुद्धांच्या गोष्टी सांगतात? हो बुद्धांच्या जास्त सांगतात, बाबासाहेबांचे पण सांगतात. बर 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 आणि वर्षावास वगैरे होतो आहे तिथे वर्षावास. म्हणजे मला असं एवढं सगळं विचारायचा अर्थ हेच की कसं समाजात विचार पेरले जातात आहे ना आपल्याला. आता जसं तुम्हाला माहित झालं म्हणून तर हे म्हणू असं घरी बसल्या बसले कुणाला माहित होत नाही, सगळ्यांना माहित होत नाही. पण तुम्हाला बायकांना म्हणू माहित झाला, तुम्हाला तेवढी जाणीव आहे की हे म्हणूचे विचार वाईट विचार आहे. तर तेच किती कुठून आलं कसं समजलं तुम्ही याची चर्चा कशी होते तुमच्या समाजात जेव्हा एकत्र येतात सगळं आहे ना. आता भीम जयंती आहे पुढच्या महिन्यात तर त्याबद्दल थोडं सांगा. तुम्हाला कसं आवडेल भीम जयंती साजरी करायला काही सांगा. मला खूप उत्सव म्हणजे जेव्हा 14 एप्रिलचा महिना लागतो तेव्हापासूनच मला असं वाटतं आपली एप्रिल आली खूप उत्सव वाटतात, खूप छान वाटतं मला जयंती साजरी करायला. आणि कशी होते ते साजरी? आणि बुधवार वगैरे सजवतो आम्ही, लाइटिंग वगैरे टाकतो, पॉन्ट्री करतो आम्ही सगळ्या महिला मिळून, गाड्या करतो, मिरवणूक काढवतो, प्रतिमा लावतो, त्यांच्या बॅनर छापतो. आणि या सगळ्यातून समजा सामाजिक हे होतोय ना की विचार कसा पेरला जातो, विचार कसा म्हणजे बाबासाहेबांचा विचार असो समतावादी विचार असो तो कसा प्रोपॅगेट होतो, तो कसा समाजात पसरतो यामधून पसरतो. बरोबर. मी घरोघर मला असं वाटतंय बाबासाहेब प्रत्येकाच्या घरी घरी पोहोचावा, घरी घरी त्यांचे पोहोचावा असं मी त्यांना सांगते. बरोबर तुम्ही बोलले ते एकदम बरोबर आहे. तसंच व्हायला हवं, बाबासाहेबांचे समतावादी विचार सर्व घरी सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवे, बुद्धांचे विचार पोहोचायला हवे समतावादी. आणि हे मनुस्मृती वगैरे हे जे वाईट विचार आहे असमतावादी विचार आहे त्यांचा अंत व्हावा, जातीचा अंत व्हावा. तुम्ही पॉलिटिकल काही म्हणजे कोणत्या पार्टीला तुम्हाला कोणती पॉलिटिकल म्हणजे राजकीय पार्टी ह्या ज्या पार्ट्या असतात निवडणूक लढणाऱ्या त्यामध्ये तुम्ही काही तुमचा इंटरेस्ट कोण आवडते कोण नाही की तुमचा फारसा इंटरेस्ट नाही, तुम्ही काही काम करता का कशात? नाही पक्षाभिक्षात नाही, कोणत्या पार्टीत नाही, काहीच नाही. फक्त मी बाबासाहेबांचा विचार मांडते आणि कामाला जाते. मनामध्ये माझ्या बाबासाहेब असते, झंडे घासताना बी, रस्त्यांना येताना बी, जाताना बी, कोणी भेटलं त्यांना जेबीम घालते. मी कधी त्यांना नमस्कार घालत नाही, माझा शब्द जेबीमच असतो. तो किती मोठा माणूस असो किती. बरोबर. मी तुम्हाला ऐकून म्हणजे असं एक मन प्रसन्न होत आहे, एक चांगलं वाटतं तुमच्याकडून ऊर्जा ही मिळताना.
तुम्ही समजा बघा तुमचं किती मोठं स्ट्रगल आहे बघा, की तुम्ही साध्या म्हणजे साध्या गावातून समजा समतावादी विचारांच्या बाबासाहेबांच्या विचारांनी समजा प्रेरलेल्या तुम्ही दोन बाया ट्रेन करून जातात राजस्थान हायकोर्टला, तिथे त्या मनुवादी असमतावादी विचाराचा प्रेरक म्हणून त्याच्या पुतळ्याला काळीमाफ असतात आणि वापस येतात. काही समाजातले लोक तुम्हाला तुम्हाला शाबासकी देतात, तुम्ही बरं केलं म्हणतात, अप्रतिम काम केलं असं म्हणतात. त्याच बाजूला काही असे लोक मिळतात की जे तुम्हाला म्हणजे त्याचा राग धरतात की तुम्ही असं कसं केलं तुम्ही ना, तुम्हाला त्यामुळे तुमचं घर सोडावं लागतं, भाड्याचं घर दुसरं घरी शिफ्ट व्हावं लागतं, बरोबर. तुमचे मुलं शिकत आहेत, तुम्ही समाजात एवढं सारं काम एकसाथ कर, म्हणजे बघा की कामही सुरू आहे तुमचं आणि सामाजिक काम म्हणजे हे पण. आणि मला मला ऐकून एकदम म्हणजे किती मोठं स्ट्रगल असेल बघा हे, की जेव्हा तुम्ही म्हणाला की एक ब्राह्मण बाईच्या घरी काम करत असताना तुम्ही जो तो प्रसंग सांगितला सुरुवातीचा, की असं म्हटल्यावर मी म्हणजे तुम्ही ते काम सोडलं त्या तिथं, म्हणजे तुम्ही इथपर्यंत तयार आहात की तुम्ही तुमच्या विचारासाठी पैशाचा पण विचार न कर विचार करत नाही. ही 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 सांगतो ही जी नैतिकता ज्याला म्हणते ही शील जे म्हणते ना हे, याचा परिचय तुमच्या कामातून म्हणजे तुमच्या बोलण्यातून आम्हाला आलेला आहे सगळ्यांना. हे शील म्हणजे बरेच मोठे मोठे लोक बघतो आपण जे पैशासाठी काहीही करायला तयार होतात, काही विचाराची तडजोड करायला तयार होतात, पण तुमच्यासारखे आपल्यासारखे सामान्य माणसात तुमच्यासारखे असे जेव्हा उदाहरण बघतो आम्ही की जे विचारांसाठी पैशाला किंमत देत नाही, विचारांना किंमत देत नाही, तर ही अतिशय मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. मी तुम्हाला लाख लाख जयभीम देतो या गोष्टीवर. जयभीम अंजी आपको कुछ कुछ सवाल पूछना है, क्योंकि मेरे तो अभी सवाल पूरे खत्म हो गए. तो बताओ, मैं पूछना चाहती हूँ कि कांता ताई जो आपने आपने राजस्थान हाईकोर्ट में जाके इतना बड़ा कदम उठाया, क्या आपको उसके ऊपर गर्व होता है कि आपको पछतावा होता है, और अगर आपको ऐसे मौका देंगे तो क्या आप दोबारा ऐसा करना चाहेंगे? तोड़ने से आपने जाके मेरे को काम मिली वहां तक पहुंचने के लिए, वही रास्ता ढूंढ रही है अभी, वही चक्कर में है अभी, कभी तक करती मैं अगर कर मेरे को उधर का थे. वो बोल रहे कि जमीन दोस्त कराल तैयार है, तैयार है हम. बहुत बहुत अच्छा, बहुत अच्छा. एक मिनट मी माझे प्रश्न बघतो पुन्हा, कारण तुमच्या प्रश्नाने मी पूर्ण हे गेलो. मला तुम्हाला शेवटचा एक साधा प्रश्न विचार वाटतो, तुमच्यासाठी बाबासाहेब काय आहे? तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं, तुमच्या पुढे बाबा मागे बाबासाहेब, तुमच्यासाठी बाबासाहेब काय आहे? ते माझे बाप आहेत, वडील आहेत. बर, देव नाही वडील, देव नाही, देव नाहीत वडील आहेत, बाप आहे, श्रद्धास्थान आहे आणि विचार महत्वाचे आहे, बरोबर. ताई तुम्हाला बोलून आम्हाला फार फार आनंद झाला, तुम्हाला तुमची ही कथा ऐकून, तुमची ही हे धाडसाचं पाऊल बघून आणि तुमचं एकंदरीत जीवन बघून, तुम्ही जे जे आम्हाला सांगितलं आम्ही फार ते ऐकून प्रभावित झालो आहोत. आम्हाला वाटतं की तुम्ही जे काम तुमची जे विचारांबद्दलची निष्ठा आहे, नैतिकता आहे, ती फार मोलाची आणि अप्रतिम आहे. ही क्वालिटी म्हणजे काय म्हणतात, याला काही तोड नाही, ही अमूल्य आहे, याचं काही मोल नाही. तुमच्यासोबत बोलून आम्हाला फार आनंद झाला आणि तुमच्या भावी जीवनासाठी आम्ही लाख लाख जयभीम देतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला बघून इन्स्पायर होतो, आम्ही तुम्हाला बघून आम्हाला ऊर्जा मिळते चांगलं काम करायची, बाबासाहेबांचं समतावादी काम करायची आणि
जय भीम म्हणतो मी तुम्हाला, थँक्यू सो मच, जय भीम.